नमस्कार आपला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो कार्यक्रमाचा शुभारंभ करूया आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या एका श्लोकाने श्री ग्रंथ दासबोध यातला हा श्लोक आहे श्लोक असा आहे जयासी नाही आत्मज्ञान जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षणं हे मुख्य बद्धाचे लक्षण तीर्थ व्रत दानपुण्य तीर्थ व्रत दानपुण्य काहीच नाही काहीच नाही बोला जय जय रघुवीर समर्थ श्रीराम बरोबर मित्रांनो बद्ध जो जीव आहे तो कामिनी कांचन याच्यामध्ये गुरफटलेला असतो म्हणजेच द्रव्याच्या पाठी किंवा भोगाच्या मागे आसक्त झालेला असतो तर त्यामुळे परमार्थ म्हणा परमेश्वर म्हणा आणि हरी म्हणा चुकतो मित्रांनो श्लोकामध्ये बद्ध हा शब्द आलेला आहे तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच हो, असेल आजचा आपला विषय आहे बद्धकोष्ठता जागरूकता महिना बरोबर बद्धकोष्ठता जागरूकता महिना जो आपण साजरा करतो एक ते एकतीस डिसेंबर मित्रांनो आणि या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईचं जे आयुर्वेद महाविद्यालय आहे सायन शिव मुंबई येथील रोग निदान आणि विकृती विज्ञान विभाग यातील विभाग प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अरुण दुधमल आपल्यासोबत आहेत नमस्कार सर आपलं स्वागत आहे कार्यक्रमात नमस्कार नमस्कार मित्रांनो सरांचा परिचय तुमच्याशी करून देतो डॉक्टर अरुण दुधमल आपण विभाग प्रमुख आहात सहयोगी प्राध्यापक आहात रोग निदान व विकृती विज्ञान विभाग आयुर्वेद महाविद्यालय सायन म्हणजेच शिव मुंबई येथे शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण आपलं बी एम एस शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव येथून केले पुढे आपण एम डी केलं रोग निदान या विषयात शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथून आपण केलं आपल्या गाठीशी बावीस वर्षाहून अधिक असा वैद्यकीय अध्यापनाचा अनुभव आपल्या गाठीशी आहे आपण पदवी पदव्युत्तर आणि पी एच डीच्या विद्यार्थ्यांना शिकवता अध्यापन करता आणि मार्गदर्शन देखील करता आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक म्हणजेच एम यू एच एस नाशिक येथे आयुर्वेद शाखेत जे अभ्यास मंडळ आहे अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत म्हणजेच बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर देखील आहात सदस्य आहात आपण लेखक देखील आहात आपण दहापेक्षा अधिक ई बुक लिहिलेली आहेत प्रकाशित केलेली आहेत शिवाय आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत आणि नुकताच आपल्याला राष्ट्रीय पातळीवरचा जो रोगनिदान या विषयात उत्कृष्ट अध्यापक हा पुरस्काराने देखील आपला सन्मान झालेला आहे तर असे बह बहुगुणी असे आपले आजचे पाहुणे आहेत तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया डॉक्टर अरुण तुमच्याकडे वळतो आणि पहिला प्रश्न असा आहे आपण हा जो बद्धकोष्ठता जनजागृती मोहीम डिसेंबर महिन्यात का करतो त्याविषयी आम्हाला सांगा आणि बद्धकोष्ठता म्हणजे नक्की काय ते देखील आम्हाला सांगा नमस्कार मी डॉक्टर अरुण दुद्दोन सहयोगी प्राध्यापक विभाग प्रमुख आयुर्वेद महाविद्यालय शिव येथे कार्यरत आहे सध्या जागतिक पातळीवरती लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत त्यांचं प्रमाण जे आहे ते पूर्ण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जे जीवनशैली आपली बदललेली असते त्याचे परिणामस्वरुवात वेगवेगळे आजार जे आहेत ते शरीरामध्ये निर्माण होत असतात त्यामध्येच मुख्यतः आपले अन्न व स्रोत जे आहे पाचन प्रणाली जी आहे त्याचे डायजेस्टिव सिस्टीमचेही मोठ्या प्रमाणात डिसीज जे आहेत व्याधी जे आहेत ते आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात आणि डायजेस्टिव सिस्टीम किंवा पाचन प्रणाली जी आहे तिच्यामध्ये उत्पन्न होणारा हा बद्धकोष्ठता एक लक्षण स्वरूपात असणारा आणि व्याधी स्वरूपात असणारा हा व्याधी आहे लक्षण पण आहे आणि लाईफस्टाईल किंवा जीवनशैली जन्य विकार जे आहेत त्यामध्ये आपण सहज बदलाव करू शकतो आणि त्यावरती आपल्याला विजय प्राप्त करतात त्यामुळे जागतिक पातळीवरती जनजागृती म्हणजे डॉक्टरकडे न जाता देखील आपल्याला या माध्यमातून आपले स्वतःचे उपचार स्वतः करता येतात त्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून हा बद्धकोष्ठता महिना जो डिसेंबर महिना आहे तो साजरा कर किंवा आयु, सा, आय स आयोजित केला जात आहे जागतिक स्तरावरती जर बघितलं लोकसंख्येच्या प्रमाणानुसार बघितलं तर सुमारे वीस टक्के लोकांमध्ये आपल्याला बद्धकोष्ठता हे लक्षण जे आहे ते दिसून येतं आणि मुलांच्या बाबतीत जर बघितलं तर जवळपास एकोणतीस पॉईंट सहा म्हणजे तीस टक्के प्रमाणात बद्धकोष्ठता हे लक्षण आपल्याला दिसतं आणि त्या मध्ये जर आपण बघितलं तर पुरुषांच्या सापेक्षतेने वयोवृद्ध महिला ज्या आहेत त्याच्यामध्ये दोन ते अडीचपट प्रमाणात बद्धकोष्ठता जे लक्षणं आहे ते आपल्याला दिसून येतं आणि भारताचा जर विचार केला तर साधारणतः बावीस टक्के जनसंख्या जी आहे त्याच्या बावीस टक्के प्रमाणामध्ये आपल्याला बद्धकोष्ठता हे लक्षण जे आहे ते निर्माण झालेल्या लोकांमध्ये दिसून येतं आणि तसं जर त्याहीमध्ये विचार केला तर बद्धकोष्ठतेमुळे गंभीर लक्षणं जी आहेत ती निर्माण होण्याचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात जवळपास एकोणसाठ टक्के प्रमाणात जी आहे ते गंभीर लक्षणं जी आहेत ती निर्माण झालेली दिसून येतात आणि काही विशिष्ट आजार जे आहे ते निर्माण होतात त्यामध्ये देखील सत्तावीस टक्के प्रमाणात जे आहे ते बद्धकोष्ठतासारखं लक्षण जे आहे ते निर्माण झालेलं दिसतंय आणि दुसरं गोष्ट म्हणजे या पद्धतीने लक्षणाची व्याप्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे वेगवेगळ्या व्याधीमध्ये असेल किंवा स्वतंत्र स्वरूपात असेल जे फंक्शनल वगैरे म्हणतो आपण त्या पद्धतीने बद्धकोष्ठचं हे लक्षण हे मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात जर दिसून येते त्याशिवाय दुसरा एक इम्पॅक्ट असा आहे की जेव्हा एखादं लक्षण निर्माण होतो किंवा एखादा व्याधी निर्माण होतो त्यावेळेस त्या औषधी त्या घेतली जातात विकत घेतली जातात परचेस केली जातात तर बद्धकोष्ठतेच्या बाबतीत आपण जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात ओ टी सी मेडिसिन्स म्हणजे ओवर टू काउंटर मेडिसिन या पद्धतीचे परचेस करण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि याचं मार्केट जे आहे ते मिलियन डॉलर्स सेवन पॉईंट सिक्स सेवन मिलियन डॉलर्समध्ये जागतिक स्तरावरती आपल्याला दिसून येतं आणि याशिवाय आपण जर बघितलं तर हा चार्ट जर बघितला तुम्ही तर या चार्टमध्ये बद्धकोष्ठतेसाठी जे वापरले जाणारे खास करून लॅक्झिटिव्ह औषधं जी आहेत ती दोन हजार तीसमध्ये म्हणजे हळूहळू तेवीसपासून जर बघितलं तर तीसपर्यंतचा ग्राफ जो आहे तो वाढलेला दिसतो म्हणजे हे लक्षण जे आहे ते ला आपल्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत जाताना दिसून येते म्हणून मध्ये जनजागृती करण्यासाठी दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल मी धन्यवाद देतो खरंच छान डॉक्टर अरुण सरांनी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी आकडेवारी सांगितलेली आहे आणि बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनवर आपली चर्चा सुरू आहे आणि आयुर्वेद विषयी आपल्याला जवळीक वाटतेच वैद्यकीय शाखेंमध्ये आयुर्वेद आपल्याला फार जवळचं असं वाटतं तर आपण सुरुवातीला जे नॉर्मल काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया सरांकडून सर शरीरामध्ये मल निर्माण कसा होतो आणि त्याचं निस्सारण कसं होतं त्याविषयी आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा ॲक्च्युली बद्धकोष्ठचा जो व्याधी आहे म्हणजे व्याधी लक्षण स्वरूपात आहे किंवा व्याधी स्वरूपात आहे ह्या दोन्ही गोष्टी जर आपला आयुर्वेद जे आहे तर जवळपास अडीच हजार वर्षापूर्वीची आयुर्वेदाची परंपरा भारतीय संस्कृतीला लाभलेली आहे आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून जागतिक स्तरावरती आपल्याला बघायला मिळतं की मोठ्या प्रमाणात ग्लोबला ग्लोबलायझेशनमुळे आयुष विभागानेच केंद्र सरकारच्या आयुष विभागाने आपल्याला जी ट्वेंटीच्या माध्यमातून गुजरातमध्ये आयुष्य सेंटर जे आहे ते त्या ठिकाणी उभारलेलं आहे आणि म्हणून आपल्याला कुठल्याही बाबतीत व्याधींचा विचार करताना आयुर्वेदाचा विचार हा क्रमपात ठरतो याबाबत बदल बद्दल बघितलं तर बद्धकोष्ठता जे लक्षणं आहे ते आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींमध्ये निर्माण झालेलं दिसून येतं ज्या त्याशिवाय स्वतंत्र स्वरूपात जरा आपण माधव अजीर्ण प्रकरण जे बघितलं आमच्या संहिता ग्रंथ जे आहे त्यामध्ये त्यामध्ये अजिर्णादी प्रकरणामध्ये देखील बद्धकोष्ठ त्याबद्दल विचार जास्त प्रकाशाने मांडलेला दिसून येतो तर मुख्यतः याचं जर लक्षण जर बघितलं तर यामध्ये विबंध एक शब्द आहे बद्धकोष्ठता जो आपण बोली भाषेमध्ये बोलतो परंतु आयुर्वेदामध्ये हा शब्द जो आहे तो मुख्यतः अनास्तु विभंद स्यात यामध्ये विबंध एक लक्षण आहे की ज्याला आपण मलावरोध किंवा मलावष्टंभ असं म्हणतो तर हे लक्षण निर्माण होण्याचं कारण काय तर कारणामध्ये जर विचार केला आयुर्वेद जे आहे ते डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा प्राण अन्न व स्रोत जे आहे त्यामध्ये मुख्यतः अन्न व स्रोत जे आहे ती मुखापासून गुदापर्यंत सुरू होते आणि ह्या अन्न आपण जे सेवन करत असतो त्या अन्नाचं पचन केलं जातं तर पाचन करण्यासाठी आयुर्वेदिक क संकल्पनेनुसार अग्नी हा आवश्यक असतो आणि अग्नी मांद्य जर निर्माण झाला अग्नी जर मंद झाला तर त्या ठिकाणी तो आहाराचं सेवन केलेल्या आहाराचं पचन करू शकत नाही आणि त्यामुळे अपचित असा जो अन्न रस किंवा आहार रस जो राहतो त्याला आयुर्वेदामध्ये आम संकल्पना दिली आहे आणि यामध्ये जर बघितलं तर विबंध किंवा मलावरमध्ये आम स्वरूपाची संप्राप्ती जी आहे ती निर्माण झालेली दिसून येते आणि म्हणून सर्व व्याधींचं मुख्य कारण आयुर्वेद जेव्हा विचार करतं त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की रोगा हा सर्व्यापी मंदाग्न आयुर्वेद जे आहे ते सर्व व्याधींचे मुख्य कारण काय सांगतं की मंदाग्नी अग्नी मांद्य निर्माण होणे हे व्याधी सर्व व्याधी निर्माण होण्याचं कारण आहे तसंच बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या जेवढ्याही तक्रारी असतील त्यामध्ये अपचन होणे हे मुख्य कारण आहे आणि त्यामुळे अग्निमान्यात जन्य विकार म्हणून या बद्धकोष्ठतेचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे तर मुख्यतः व्याख्या जर बघितली आपण तर मॉडर्न कन्सेप्टनुसार आणि आयुर्वेदामध्ये देखील की विबंध निर्माण होणे ही एक मुख्य संप्राप्ती त्या ठिकाणी दिसून येते परंतु आपण जर बघितलं डेफिनेशन स्टँडर्ड डेफिनेशन जर बघितली मुख्य तर फ्रिक्वेन्सी क्वालिटी आणि क्वांटिटी या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी हॅम्पर्ड होतात त्यामध्ये त्यामध्ये विकती निर्माण होते साधारणतः फ्रिक्वेन्सी जर बघितली तर ती, ती फ्युअर होते लेस दॅन थ्री टाईम्स अ वीक म्हणजे आठवड्यातून तीनपेक्षा कमी प्रमाणात देखील आपल्याला बद्धकोष्ठतेमध्ये मलप्रवृत्ती जी आहे ती निर्माण झालेली होत नाही म्हणजे मलप्रवृत्ती जी आहे ती आठवड्यामध्ये तीनपेक्षा कमी प्रमाणात किंवा तीन या पद्धतीने मलप प्रवृत्ती जी निर्माण होताना दिसून येते त्याशिवाय म मलाचं स्वरूप स्टूल जे आहे ते ड्राय आणि हार्ड होतं मुख्यतः कठोर स्वरूपाचं किंवा कोरड्या स्वरूपाचं कारण यातला द्रांश जो आहे तो शोषला जातो मलनिर्मितीमध्ये आणि त्यामुळे मल निर्माण जे झालेला आहे तो कठीण अशा स्वरूपाचा निर्माण होतो आणि त्याशिवाय तो कमी प्रमाणात देखील निर्माण होतो तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आयुर्वेदामध्ये वायूच्या प्रकोपामुळे निर्माण झालेल्या सांगितलेल्या आहेत कोरडा होणे किंवा कठोर होणे किंवा कमी प्रमाणात मलप्रवृत्ती निर्माण तर ही एक बद्ध कष्टतेची किंवा मलावष्टंभाची साधारणपणे व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते आपण वेगवेगळे पर्यायी नावांचा जर विचार केला तर लोकभाषेमध्ये आपल्याला ठिकाणी काही लोकांमध्ये आपल्याला मलावस्तंभ असं म्हणताना दिसतात किंवा मुख्यतः आपल्याला टॉयलेटला साफ होत नाही मलप्रवृत्ती साफ होत नाही आपल्याला कॉमन लोक जे आहे ते टॉयलेटला साफ होत नाही असं म्हणतात किंवा बद्धकोष्ठता एक लक्षण आहे किंवा मलावरोध आहे किंवा मलविबंध आहे यासारखे पर्यायी नावं जी आहेत ती आपल्याला दिसून येतात त्याशिवाय हिंदीमध्ये जर बघितलं विचार आपल्याला हिंदी भाषिक जे आहेत ते देखील आपल्याला दिसून येतात पेशंट तर त्यामध्ये देखील कब्ज किंवा कब्जी आहेत कब्ज होणं आणि यासारख्याची लक्षणं जी आहेत ती सांगत असतात आणि इंग्लिशमध्ये कॉन्स्टिपेशन हे सिमटम आपल्याला बघायला मिळते फार छान डॉक्टर अरुण आम्हाला सांगा या बद्धकोष्ठतेची कारण काय आहेत किंवा कशामुळे बद्धकोष्ठता होते त्याविषयी आम्हाला सांगा मुख्यतः आपण जेव्हा बद्धकोष्ठतेचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला प्राधान्याने अन्न व स्रोत जे आहे किंवा डायजेस्टिव सिस्टीम जी आहे त्याची कार्यप्रणाली कशी चालते ती का अन्न जे सेवन केल्यानंतर त्याचा पाक परिणमन कशा पद्धतीने होतो ते आपल्याला बघणं आवश्यक आहे आणि त्यानंतर काय कारणं आहेत किंवा कशा पद्धतीने बद्धकोष्ठता निर्माण होते ही आपल्याला समजून घेता येईल तर आपण बघितलं तर हे पिक्चर जर दिसून येतं की यामध्ये डायजेस्टिव सिस्टीम पूर्णतः रेखित केलेली आहे तर आपण जेव्हा अन्न सेवन करतो तेव्हा मुखातून सेवन करताना अन्न जे आहे ते दातांच्या माध्यमातून आपण त्याचे तुकडे करतो किंवा चरवण करत असतो आणि त्याशिवाय त्या ठिकाणी जिवा आहेत आणि त्याशिवाय सॅलॅवरी ग्रँड्स आहेत या सेलेवॅरी ग्लँड्समधून देखील त्या ते ठिकाणी स स्राव जे आहे ते त्या अन्नामध्ये स्रावित केले जातात आणि ते अन्न जे आहे ते पुढे अन्न नलिकेच्या माध्यमातून पुढे आपल्या आमाशयामध्ये किंवा स्टमकमध्ये येत असतं तर हे फॉर्म झालेलं अन्न ज्याला बुल्लस म्हटलं जातं हे अन्न जे आहे ते आमाशयामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आमाशयामध्ये पाचक स्राव आहेत खास करून हायड्रोक्लोरिक ॲसिडसारखे एसी सारखे स्राव जे आहेत किंवा म्युकॉइड स्राव स्राव आहेत की त्यांच्या माध्यमातून अन्नाला अजून पाचन करण्याचं काम जे आहे ते आमाशयामध्ये होतं पुढे जर गेलं आपण बघितलं तर आप पुढे ब्रह श लघुवांत्र आणि श ब्रहदांत्र म्हणजे छोट्या आतड्या आणि मोठ्या आतड्या असे दोन आतडे आपल्या शरीरामध्ये आहेत जवळपास या अण्णव स्रोतसाची लांबी जर बघितली आपण तर ही लांबी आपल्याला नऊ मीटर आहे शरीरामध्ये नऊ मीटर मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात हे अण्णव स्रोतस आपल्या उदरामध्ये समाविष्ट केले समाविष्ट केलेलं आहे न निसर्गाने तर यामध्ये जे आहे ते अण्णाचं जेव्हा आमाशयामधून अन्न पुढे जातं तेव्हा लघवांतरामध्ये येतं ज्याचे त्या वेगवेगळे नावं आहेत ते जास्त घेत नाही परंतु लघवांतरामध्ये आलेलं अन्न जे आहे त्यामध्ये अग्न्याशय किंवा पँक्रियाज आणि लिव्हरमधला बाईल हे जो आहे दोन्हीही त्या ठिकाणी मिक्स होतात आणि त्या अण्णाचं परत चांगल्या पद्धतीने फॅट प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स हे जे तीन घटक मुख्यतः आहेत अण्णामध्ये आणि काही मिनरल्स असतील विटॅमिन्स असतील तर त्या सगळ्यांचं परिणाम जे आहे ते मुख्यतः लघवांतरामध्ये मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामध्ये जवळपास नव्वद टक्के द्रवांश जो आहे लघवांतरामधून त्या ठिकाणी द्रवांश जो आपल्या अन्नात जेव सेवन केलेलं आहे त्याचा द्रवांश जो आहे तो शोषला जातो तो काढून घेतला जातो लघवांतराच्या माध्यमातून जा आणि पुढे लघवांतरातून हे अन्न जे आहे ते बृहदांतरात किंवा लार्ज कोलॉनमध्ये त्या ठिकाणी जातं आणि त्यामध्येच त्यापासून मलनिर्मितीची प्रक्रिया जी आहे ती पुढे पुढे सुरू होते तर हे जे म अन्न जे आहे त्याचं शोषणाचं काम या ठिकाणी द्रव अंश शोषणाचं काम या ठिकाणी मंद गतीने होत असतं परंतु काही विकृती जेव्हा होत असते त्यावेळेस हे द्रवांश जे आहे ते मोठ्या प्रमाणात लघवांतराशिवाय बहद बृहदांत्र जे लार्ज क्व इंटेस्टाईन आहे त्यामध्ये शोषले जातात आणि त्याच्या परिणामस्वरूपात जे आहे ते अन्न जे आहे ते गाठी जे मल जो आहे तो गाठी स्वरूप निर्माण होतात तसं शेवटी आए, रेक्टम आए, रेक्टम होता जे आहे ते आपण बघितलं असेल तर या ठिकाणी आपलं रेक्टम आहे रेक्टममध्ये हा मल संचित होत असतो आणि तो आयनसच्या माध्यमातून आपण त्याचं निसरण करत असतो तर या पद्धतीने ही पॅथ फिजिओलॉजिकल कॉन्सेप्ट जो आहे म्हणजे आपल्या शरीरातली जी एक प्रक्रिया आहे पचनाची या पद्धतीने होत असते आणि जेव्हा ही प्र प्रक्रिया शेवटच्या टोकामध्ये म्हणजे सिकमपासून रेक्टममध्ये आणि या डिसेंडिंग कोलॉन किंवा ट्रान्सफर्स कॉलन्स यामध्ये जेव्हा हे मल जे आहे म्हणजे अन्न अपाचित म अन्न जे आहे ते येतं त्यावेळेस त्या ठिकाणचा द्रवांश जो आहे तो सोचला जातो आणि त्यामुळे त्या ठिकाणी मल जो आहे तो ग्रथित किंवा हार्ड स्टोनी स्ट्रक्चरचा फॉर्म होत असतो तर डॉक्टर साहेबांनी आपल्याला पचनाची जी प्रक्रिया आहे ती सहज आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेली आहे डॉक्टर साहेब आता आम्हाला सांगा की कारणाविषयी सांगितलं तुम्ही तर लक्षणं पण सांगा की आम्ही कसं ओळखायचं की बाबा याला बद्धकोष्ठता म्हणतात किंवा प्रकारे ओळखावं त्याविषयी देखील सांगा कारण कारणं आणि लक्षणं जी आहे ती आपण थोडक्यात बघूया तर कारणामध्ये जर बघितलं आपण तर न स्रोत दृष्टी आयुर्वेदामध्ये तेरा प्रकारचे स्रोत सांगितले जसं मॉडर्नमध्ये सिस्टमिक एक्झामिनेशनचा पार्ट जसा असतो किंवा सिस्टीम वाईज जसं सा व्याधी सांगितलेल्या आहेत त्याच पद्धतीने आयुर्वेद देखील सिस्टीम वाईज व्याधींचा अभ्यास करत असतो आणि अभ्या आयुर्वेदामध्ये वेगवेगळे वेग 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 स्रोत जे सांगितलेली आहेत त्यामध्ये अण्णवं स्रोतच एक महत्त्वाचं स्रोतस आहे की ज्यामध्ये हा वेकार आपल्याला ब बघू दिस बघायला मिळतो मुख्यतः यामध्ये मात्रस्य अकालेच्या ऐतस्य भोजनात अतिशय सुंदर रीतीने आयुर्वेदामध्ये आपल्याला अन्नवस्त्रुत दृष्टीची कारणं म्हणजे अन्नवस्त्रतच म्हणजे आपल्या डायजेस्टिव सिस्टीम कशा पद्धतीने दुष्ट होतं त्याची कारणं सांगितले तर अतिमात्रच असते या ठिकाणी अतिप्रमाणात जर आहार सेवन केला असेल अकाल अर्थात जेवणाची वेळ टळून गेलेली आहे अशा वेळेस आपण जर अन्न सेवन केलं असेल किंवा अहितकर आहार विहार जर सेवन केला असेल तर त्या कारणामुळे अण्ण व स्रोतस हे पाचन प्रणाली जी आहे ती बिघडत असते आणि वैगुण्यात पावक असते पावक शब्द आलेला या ठिकाणी पावक हा अग्नीचा किंवा जाठराग्नीचा पर्यायी शब्द आहे की ज्यामध्ये फायर ज्याला म्हणत असतो तर ही जी अग्नी मांद्याची प्रक्रिया आहे ती जर झाली तर आपलं अण्ण व स्रोतस पूर्णतः बिघडतं आणि यामध्ये बघितलं असेल तर तुम्ही भोजन अवेळी भोजन करणे हे कॉन्स्टिपेशनचं कारण आहे ते, 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 संधारन। संधारन ते त्या ठिकाणी अख्ख्याला मुख्यतः दिसून येत असतं त्याशिवाय संधारणात आपण जर बघितलं संधारण संधारण म्हणजे वेग संधारण ज्या आपल्याला नॅचरल अर्ज ज्या आहेत स्टूलच्या ह्या नॅचरल अर्ज येत असतात आणि त्या वेळेवरच आपण त्या हे करायला पाहिजे निस्सारण करायला पाहिजे त्या इवॅक्ट करायला पाहिजे तर तशी प्रक्रिया नाही होत आपण काही वेळेस कामामध्ये असतो किंवा काही कारणं असतो आपण नॅचरल ज्या आहेत त्या करत नाही आणि त्यावेळेस तो वेग विधारण केलं जातं आणि हा एक महत्त्वाचा हेतू त्या ठिकाणी दिसून तर वेग विधारण केल्यामुळे देखील के आपल्याला वरची वाहिनी अर्थात ही ब पुरुष व स्रोत जे आहे ते दुष्ट झालेलं दिसून येतं वेगवेगळी कारणं जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात की अनेक प्रकारची कारणं जी आहेत ती डायजेस्टिव्ह सिस्टीम जेव्हा दुष्ट होते त्यावेळेस जी कारणं आहेत तीच सगळी आपल्याला मुख्यतः बद्धकोष्ठतेची देखील कारणं म्हणून आपल्याला ग्रहीत धरता येतात किंवा त्यामुळे देखील होतं तर मुख्यतः हास्यसुखम स्वप्नसुखम हा बद्धकोष्ठचा जो विकार आहे तो जीवनशैली आपली बदललेली आहे त्यामुळे निर्माण होणारा विकार किंवा लक्षण आहे म्हणून आयुर्वेदामध्ये हास्यसुखम स्वप्नसुखम ददिनी हा प्रमेयसारख्या व्याधीमध्ये सांगितलेला हेतू देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि प्रमेय डायबिटीस मेलॅटिस ज्याला म्हणतो आपण त्या डायबिटीसमध्ये देखील आपल्याला बद्धकोष्ठाचं सारखं लक्षण जे आहे ते दिसत असतं अनिद्रा कमी प्रमाणात निद्रा घेणे किंवा अकाल भोजन करणे किंवा कमी प्रमाणात अन्नाचं सेवन करणे किंवा अजिबात अन्न न सेवन करणे वेगांचं विधारण करणे कमी प्रमाणात पाणी पिणे हे मुख्य कारण आहे की आपण कमी प्रमाणात पाणी पितो तीन लिटरच्या आसपास पाणी प्यायला पाहिजे तेवढं पित नाही किंवा अति मद्यपान करणे जे, जे लिव्हर आपला डॅमेज करतं त्यामुळे देखील आपल्याला बद्धकोष्ठतासारखं सारखं लक्षण दिसून येतं या याशिवाय एक महत्त्वाचं लक्ष कारण जे आहे ते आ, मल मलप्रवृत्तीच्या समयी आपण जे आसन ग्रहण करत असतो ते आसन जर प्रॉपर नसेल प्रॉपर इरेक्ट पोजिशनमध्ये आपण जर मलप्रवृत्ती जर करत नसेल तर त्यामुळे देखील आपल्याला अनेक मलप्रवृत्ती मलाष्टंभ जो आहे तो दिसून येतो आणि हे यामध्ये जास्तीत जास्त दहा मिनटं फक्त दहा मिनिटात मॅक्झिमम टाईम जर मलप्रवृत्तीसाठी दहा मिनटं सांगितले दहा मिनटापेक्षा जास्त प्रमाणात जर जा तुम्हाला टॉयलेटमध्ये जात असाल तर त्यावेळेस तुम्ही समजून घ्या की तुम्हाला बद्धकोष्ठतेचा आजार जडलेला आहे आणि मेंटल कंडिशन्स देखील आहेत की ज्याशीमुळे आपल्याला मानसिक ट्रेस फॅक्टर जर ताणतणाव असेल तर त्यामुळे देखील बद्धकोष्ठता हे लक्षण निर्माण होत असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे औषधी आपण जर काही आजारी असो आणि त्यामुळे औषधी काही सेवन करत असो त्या ऐष औषधांचे देखील परिणाम म्हणून आपल्याला बद्धकोष्ठतासारखं लक्षण जे आहे ते निर्माण झालेलं दिसतं त्यामध्ये कोडीन आहे अँटासिड खास करून आपण अण्ण ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमध्ये उत्पन्न होणारा डिसी जो आम्लपित्त आहे किंवा ॲसिडिटी त्याला म्हणतो आपण आणि त्या ॲसिडिटीसाठी मोठ्या प्रमाणात अँटासिड जे आहेत ते सेवन केले जातात तर असे अँटी असिड जेव्हा सेवन केले जातात त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास हा उत्पन्न होतो आणि त्यामुळे परत डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होत असते अँटी कन्व्हर्जंट आहेत अँटी डिप्रेसंट आहेत अँटी डाय डायरेटिक डायरेटिक द्रव्य जे आहेत म्हणजे मूत्रल किंवा मूत्र जास्त प्रमाणात निर्माण करणे मूत्र जास्त प्रमाणात निर्माण झाल्या तर शरीरातून द्रव हा द्रव जे आहे ते बा बाहेर पडतं आणि त्यामुळे मला जे ड्रायनेस निर्माण होत असतं तर डाय डायबिटीस जे आहे ते किडनीचे आजार ज्यांना आहेत ते देखील लोक आहेत की ज्यांना बद्धकोष्ठता होऊ शकतो किंवा ॲनिमियाचे रुग्ण किंवा किंवा महिला ज्या आहेत त्यांच्यामध्ये ऑयन सप्लिमेंट जे आहे ते दिले जातं ऑइन सप्लिमेंट दे, देखील बद्धकोष्ठता निर्माण करणारा असं आहे आणि अँटीहायपरटेन्शिल ड्रग्स खास करून कॅल्शियम चॅनल ब्रॉकर जे आहेत ते दिले जातात आणि ते कॅल्शियम डिपॉझिशनमुळे त्या ठिकाणी आपल्याला हायपर कॅल्शियमामुळे देखील बद्धकोष्ठतासारखं लक्षण दिसतं आणि कॅफिन अॅबिज आपण बघतो की कॉफीच्या सा, हल्ली मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात टीन पॅक कॉफीचे जे दिसून येतात जे स्टॅमिना वाढवण्यासाठी किंवा एनर्जीसाठी तर हे कॉ कॅफ कॉफी जे आहे किंवा कॅफिन जे आहे ते अधिक प्रमाणात जर आपण सेवन करू लागलो तर त्यामुळे देखील आपल्याला बद्धकोष्ठाचा सा सारखं लक्षण जे आहे ते निर्माण होतं आणि अँटी ॲलर्जिक ड्र ड्रग देखील आहेत फारच छान डॉक्टर दुधमल आपल्याला सोप्या भाषेत सांगता आहेत की दहा मिनटांहून अधिक जर आपल्याला मोशन पास करायला टॉयलेटमध्ये वेळ लागत असेल तर ते देखील एक लक्षण आहे किंवा अयोग्य वेळी योग्य आहार घेतला किंवा योग्य वेळी अयोग्य आहार घेतला किंवा पाणी कमी घेतला अशी भरपूर सरांनी कारणं सांगितलेली आहे डॉक्टर साहेब आता आम्हाला सांगा की बद्धकोष्ठता निर्माण कशी होते आणि त्याचे काही प्रकार आहेत का ते सुद्धा आम्हाला सांगा हो या ठिकाणी जर बघितलं तर मुख्यतः आम्ही सुरुवातीला सांगितलं की बद्धकोष्ठतेमध्ये निर्माण होणारी लक्षणं जी आहेत ती सकष्ट मलप्रवृत्ती म्हणजे स्ट्रेनफुल डेफिकेशन मोठ्या प्रमाणात हे लक्षण प्राधान्याने दिसतं स्टूल आहे त्याशिवाय दुर्गंधयुक्त मलप्रवृत्ती फॉल स्मेलिंग देखील आहे आणि सशब्द कोष्ठ किंवा या ठिकाणी ब्लोटिंग ॲबडमेन जे आहे त्यासारखं की उदरामध्ये वायू संचितीसारखी झाल्यासारखी दिसून येते तर या पद्धतीची लक्षणं जी आहेत ती आयुर्वेदामध्ये देखील आपल्याला दिसून येतात की आदमान अनाहा आणि आटोप त्या किंवा प्रत्याद्मान ही सारी लक्षणं जी आहे ती बद्धकोष्ठतेची दिसून येतात याशिवाय मलाचं स्वरूप कसं आहे म केव्हा बद्धकोष्ठता जेव्हा निर्माण होत असते तर हे एक पिक्चर जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे ज्याला आपण ब्रिस्टल स्टूल चार्ट म्हणतो तर या चार्टमध्ये कॉन्स्टिपेशन कशा पद्धतीचं असतं मलाचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं तर सेपरेट हार्ड लंपी जे आहे छोट्या छोट्या प्रमाणात मल दे थुटक तुटक मल जे आहेत मल एक असं जर बघितलं तर तिसरा चौथ्या क्रमांकाचं चित्र जे आहे ते नॉर्मल मल्स लाईक स्मूथ सॉफ्ट सॉसेस और स्नेक त्या टाईपमध्ये नॉर्मल मल असतं परंतु कॉन्स्टिमेशनमध्ये काय होतं की हे स्टोनी हार्ड होतं त्यामुळे हे लंपी सॉसेस लाईक किंवा लंपी हार्ड असं स्ट्रक्चर जे आहे ते माइल्ड आणि मॉडरेट किंवा सिविअर कॉन्स्टिप्युशनमध्ये सुरुवातीचं सिविअर कॉन्स्टिप्युशनचं आहे नंतरचं माइल्ड कॉन्स्टिप्युशनच आहे तर मलाचं स्वरूप कसं आहे ते बघणं आवश्यक आहे तर बद्धकोष्ठता जी आहे त्याची संप्राप्ती जर विचारात घेतली तर आपण बघतो की कोलोनमध्ये खास करून लार्ज इंटेस्टाईन जे आहे त्यामध्ये आपल्याला हे सिम्टोम जे आहे ते निर्माण झालेलं दिसतं त्याची पॅथोलॉजी त्या ठिकाणी निर्माण होते आणि हे जे आहे तर लार्ज कोलोन जे आहे त्यामध्ये समजा वीस टक्क्यापेक्षा म जे अन्न पाचित अन्न जे आहे स्मॉल इंटेस्टाईनमधून आलेलं आहे त्याच्या वीस टक्के प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात जर या ठिकाणी द्रवांश किंवा वॉटरी कंटेंट्स जे आहेत ते जर शोषल्या गेले तर वॉटरी कंटेंट जर शोषल्या गेले तर त्या माध्यमातून वॉटरी कंटेंट्स जे आहे ते शोषण्याचं कार्य जे आहे ते सोडियम आयन्स जे आहे ते इंडस्ट्रॅनलमध्ये येतात विली सर्कल ऑफ विलीज जे आहे त्याच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी सोडियमच्या माध्यमातून आ हे जे आहे ते कोलॉनमधून वॉटर ॲब्सॉर्प्शन केलं जातं काही कारणामुळे जेव्हा कोलॉनमधून हे वॉटर ॲब्सॉर्शन मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात होतं त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला मल जे आहे ते कोरडा किंवा शुष्क झालेला दिसून येतं म्हणून या ठिकाणी ते कोरडा होण्याची संप्राप्ती या पद्धतीने दिसून येते आणि त्याचे प्रकार जर बघितले तर मुख्यतः हा विकार म्हणून फार कमी प्रमाणात प्रचलित आहे लक्षण स्वरूपात आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो तर लक्षणं म्हणून याचा विचार गणना जी आहे ती जास्त प्रमाणातली होती परंतु कधीकधी हे कोष्टता बद्धकोष्ठता फॅमिलीयल किंवा जेनेटिक किंवा हेरिडेटरी या स्वरूपाची नाही परंतु फॅमिलीयल टेंडन्सी म्हणून आपल्याला बघायला मिळते तर दोन प्रकारचे आहेत ते खास करून फंक्शनल कॉन्स्टिपेशन आणि ऑर्गॅनिक कॉन्स्टिपेशन ऑर्गॅनिक म्हणजे डिसीज काही असेल त्या डिसीजच्या परिणामस्वरूपात हे लक्षण निर्माण झालेलं असेल किंवा आपल्या ज्या जीवन जे फंक्शनल कॉन्स्टिपेशन आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं जे आपली बदलली जीवनशैली जी आहे त्याच्या कारणांमुळे आपल्या आहार विहारातील बदल जे आहे ते त्याच्यामुळे निर्माण झालेलं दिसतं तर डायटरी हॅबिट्स आपल्या जे आहेत ते प्रॉपर नाहीत आपण वेळेवर जेवण करत नाही किंवा सकस आहार किंवा हाय फायबर डायट जे आहे ते आपल्या डायरमध्ये डाएटमध्ये आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचं से सेवन आपण करत नाही तर असे काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे डायटरी हॅबिट जे आपल्या बदललेले आहेत किंवा जे आपण फास्ट फूड वगैरे हो घेतो तर त्याच्यामुळे होणारा जो आहे तो फंक्शनल आहे किंवा लॅक ऑफ एक्झरसाइज आपण व्यायाम सम्यक व्यायाम जो आहे तो करायला हवा तो जर केला जात नसेल तर त्यामुळे देखील आपल्याला बद्धकोष्ठतासारखं लक्षण होऊ शकतो आणि अर्ज नॅचरल अर्ज जे आहे त्या होल्ड करणे तर बाऊल हॅबिट होल्ड केली समजा तर त्यामुळे देखील आपल्याला कॉन्स्टिपेशन निर्माण झालेलं दिसून येतं तर याच्या ऑर्गॅनिक किंवा पॅथोलॉजिकल कंडिशन ज्या आहेत त्या जर बघायच्या म्हणलं तर याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत त्यामध्ये बेसिकली कोलॉन जे आहे इंटेस्टायनल मुवमेंट्स होतात त्याला आपण पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणत असतो या पेरिस्टाल्सिस मुवमेंट ज्या आहेत त्या काही कारणामुळे स्लो जर झाल्यात स्लो ट्रान्झिट कॉन्स्टिपेशन ह्या कमी प्रमाणात झाल्या तर त्याला स्लो ट्रान्झिट कॉन्स्टिपेशन म्हटलेलं आहे त्याशिवाय अॅनोरेक्टल ज्या ठिकाणून मल जो आहे तो बाहेर पडत असतं तर त्या ठिकाणी असणारे विकृती त्यामुळे होते किंवा काही ऑबस्ट्रक् ऑबस्ट्रक्टिव्ह पॅथोलॉजी कॅन्सर असेल टी बी असेल पॉलिस असेल किंवा काही न्युरोलॉजिकल डिसऑर्डर असतील त्यामुळे देखील हे प्रकार पडलेले आहेत डॉक्टर साहेब फार छान माहिती देत आहे तुम्ही पुढला प्रश्न बद्धकोष्ठता आणि वयाचा काही संबंध आहे का तर ते देखील आम्हाला सांगा निश्चित वय जे आहे ते आपल्या बॉडीच्या डेव्हलपमेंटमध्ये जसं परिणाम करत असतं त्याच पद्धतीने वयाचे परिणाम जे आहेत ते आपल्या शरीराच्या अंतर्गत अवयवावरती पण होत असतात मुख्यतः या ठिकाणी बाल्य अवस्थेमध्ये डेव्हलपमेंटची स्टेज असते तरुणमध्ये पूर्ण डेव्हलप होत असतो आणि वार्धक्यामध्ये त्या ठिकाणी आपलं शरीर जे आहे ते डिजेनरेटिव्ह चेंजेसकडे झुकलेलं असतं म्हणून आपण विचार केला तर अर्ली एजमध्ये बालकांकामध्ये आपल्याला कॉन्स्टिमेशनचं प्रमाण दिसून येतं कारण त्याच्या डाएट तो आपल्या पालकांवरती डिपेंड असतो किंवा त्याला काही अशा विशिष्ट हॅबिट जसे चॉकलेट वगैरे हो खाणे त्याच्यामुळे भूक लागत नाही तर असे डायटरी हॅबिट ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी इम्पॅक्ट करत असतात त्याचेही परिणाम शरीरावरती दिसतात म्हणून आपल्याला बालकांमध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी हाय फायबर डायट नसेल हायड्रेशन नसेल बालकांमध्ये पाणी प्रमा पाणी जे आहे ते आपण पालक म्हणून त्याचे आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की त्याला प्रॉपर प्रमाणात पाणी जे आहे ते इंटेक जेव्हा त्याला जलपान करणे आवश्यक आहे ते हायड्रेशन जर प्रॉपर केलं नसेल त्यामुळे देखील बालकांमध्ये कॉन्स्टिपेशन होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्याशिवाय त्याच्या हॅबिट्स ज्याला आपण आपण सवयी आपणच लावत असतो तर अशा चॉकलेट वगैरे त्या किंवा फास्ट फूड ज्या आहेत त्याच्या किंवा बर्गर पिझ्झा यासारख्या फास्ट फूड फास्ट फूड असणारे जे आहेत अन्न त्यांचं जर सेवन केलं तर त्यामुळे देखील क बदकोष्ठता बालकांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते तसं प्रमाण देखील वीस टक्केच्या एकोणतीस टक्के जवळपास आहे आणि वार्धक्यामध्ये इमोबॅलिटी म्हणजे आपण अव्यायाम करणे किंवा स साहजिक आहे की व्यायामाचं सा, प्रमाण किंवा चालणे फिरणे सारख्या छोट्या मोठ्या गोष्टी देखील आपल्याला काही वेळेस केल्या जात नाहीत त्या ज्या आहेत त्या क कर, टाळणं करायला पाहिजे टाळायला नाही पाहिजे तर असे कारणं जे आहेत इमोबॅलिटीमध्ये येतात किंवा विकनेस ऑफ ॲबडमिनल अँड पेल्विक फ्लोअर मसल्स ह्या मसल ज्या आहेत त्या आपल्याला डिफिकेशनमध्ये सहाय्य करत असतात जसं रेक्टम आणि ॲनसपासून मल जो आहे तो बाहेर पडतो तर त्याशिवाय या ॲबडमिन्सच्या रिलेटेड रेक्टस जा मसल ज्या आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी सहाय्यक मसल म्हणून काम करतात तर ज्या मसल ज्या आहेत त्या विकनेस ॲबडमिनल मसल्स होतो प्लेविक पेलवेक फ्लोरमध्ये असणाऱ्या मसल त्या वीक होतात आणि त्यामुळे देखील बद्धकोष्ठता निर्माण होते तसे वार्धक्यामध्ये महत्त्वाचं कारण जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसलं ते मालन्यूट्रिशन किंवा कमी प्रमाणात आहार जो आहे तो सेवन केला जातो का डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा काही विकार असतील त्यामुळे देखील आपल्याला बघू शकतो त्याश ते रेक्टल हायपोसेन्सिटिव्हिटी म्हणजे रेक्टम जे आहे त्याच्यातून मल बाहेर येतात तर ती हायपोसेन्सिटिव्ह झाला म्हणजे त्याला नॅचरल अडच जी आहे ती त्या ठिकाणी जशी यायला पाहिजे तशी येत नाही हे नॅचरली होत असतं हायपो सेन्सिटिव्हिटी निर्माण होत असते ही वार्धक्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि इग्नोरिंग डेफिकेशन uh, कॉल हेही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते की खास करून काही लोक जे आहे आप ते आपल्याला जे आहे आप ते ठीक आहे जाऊ यानंतर म्हणून ते कॉन्स्टिपेशन त्या ठिकाणी बळावत असतं तर या पद्धतीने वयाचा आणि ब मलबद्धतेचा संबंध आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो बरोबर uh... जे नैसर्गिक आपले जे कॉल आहेत नॅचरल कॉल्स डिले नका करू पुढे नका ढकलू आणि डॉक्टर दुधमल आपल्याला छान माहिती देत आहेत बद्धकोष्ठता या महत्त्वपूर्ण विषयावर मित्रांनो आमची आम्ही तुमच्या फोनची देखील वाट पाहतोय तुमच्या प्रश्नांची देखील वाट पाहतो आहे मित्रांनो इथे मला श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला एक श्लोक आठवतो श्लोक असा आहे जागृती स्वप्न रात्री दिवस जागृती स्वप्न रात्री दिवस ऐसा लागला विषय ध्यास ऐसा लागला विषय ध्यास नाही क्षणाचा अवकाश नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध या नावबद्ध मित्रांनो वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत्रा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा आणि मित्रांनो आज आपण बद्धकोष्ठता जनजागृती महिना या विषयावर चर्चा करतोय जो की आपण एक ते एकतीस डिसेंबर या कालावधीत साजरा करतो तर आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला डॉक्टर अरुण दुधमल आपल्यासोबत आहेत जे की विभाग प्रमुख आहेत आणि सहयोगी प्राध्यापक आहेत रोग निदान व विकृती विज्ञान विभाग आयुर्वेद महाविद्यालय शिव सायन मुंबई येथील तर डॉक्टर साहेब पुढला प्रश्न असा आहे की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये बद्धकोष्ठताविषयी काही प्रमाणाविषयी आम्हाला सांगा किंवा काय संबंध आहे त्याविषयी आम्हाला सांगा निश्चितच आपण जर विचार केला तर बद्धकोष्ठता जर स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत विचार इन जनरल आपण बघितलं आहे की आत्तापर्यंत बद्धकोष्ठता ही कशा पद्धतीने निर्माण होते त्याचं पर्सेंटेज वगैरे का आहे आणि वार्धक्यामध्ये स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आपल्याला बद्धकोष्ठता ही जी आहे ते दोन ते तीन पटींमध्ये जास्त प्रमाणात वार्धक्यामध्ये दिसून येत असते त्याशिवाय आपण जर बघितलं तर मुख्यतः स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा जी आहे ती एक नॅचरल प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी दिसून येते गर्भधारणा आणि नेहमीच प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांमध्ये खास करून आपल्याला प्रेग्नंट वुमनमध्ये बद्धकोष्ठतेची तक्रार जी आहे ती नेहमीच आपल्याला जाणवत असते किंवा त्या स्त्रियांना जाणवत असते याचे वेगवेगळी कारणं आहेत मुख्यतः आपण जर बघितलं प्रेग्नन्सीमध्ये जे आहेत स्त्रियांमध्ये हार्मोनल बॅ इम्बॅलेन्स किंवा हार्मोन्स काही मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात खास करून प्रोजेस्टेरॉन हे एक हार्मोन आहे जे स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीच्या या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असतं शरीरामध्ये आणि त्याचा परिणाम असा होतो की मसल हा मसल रिलॅक्झेंट ॲक्शन आहे आणि मसल रिलॅक्स करल्यामुळे या ठिकाणी ॲबडमिनल मसल जे आहेत त्या रिलॅक्स होतात आणि त्यामुळे जितकं स या ठिकाणी एफर्ट्स द्यायला हवेत मलप्रवृत्तीसाठी तेवढे मलप्रवृत्तीसाठी एफर्ट्स किंवा प हे जे आहे ते दिले जात नाहीत आणि त्यामुळे मसल रिलॅक्स झाल्यामुळे प्रो परिणाम परिणामस्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला बद्धकोष्ठता स्त्रियांमध्ये निर्माण झालेली दिसते त्याशिवाय जेव्हा प्रेग्नन्सी येते त्यावेळेस सोबतच त्याला सप्लिमेंटरी डाएट म्हणून आपण बघतो की ऑइल सप्लिमेंट किंवा कॅल्शियम सप्लिमेंट जे आहे ते दिले जातात असे जे औषधे जी आहेत ती सेवन केल्यामुळे देखील कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता जी आहे ती या प्रेग्नंट वुमनमध्ये खास करून निर्माण झालेली दिसते आणि दुसरं कारण जे आहे ते इटराईन प्रेशर इ इटरस जे आहे त्याचं प्रेशर सिमटम म्हणून कारण इटरस आपण जर बघितलं तर ल स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाइन इटरस रेक्टम हे सगळे अवयव हे अब्डोमिनमध्ये कोष्ठांगामध्येच त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे जसं जसं इटरसची हाईट वाढत जाईल तसं तसं प्रेशर जे आहे तसं वाढत जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रेशर सिमटोम देखील आपल्या बळून स्वरूपात देखील आपल्याला हे बद्धकोष्ठता लक्षण प्रेग्नंट वुमनमध्ये या ठिकाणी दिसून येतो आणि लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी जसं प्रेग्नन्सी निर्माण झाली की तसं काम करण्याची जे आहे तसं फिज एक्सरसाइज करायला पाहिजेत किंवा जसं काम करायला पाहिजे तसं केलं जात नाही आणि लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी आणि खूप वेळेस प्रेग्नन्सीमध्ये अर्ली प्रेग्नन्सीमध्ये ज्याला आपण मॉर्निंग सिकनेस म्हणतो किंवा उलट्या होण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात असतं आणि त्यावेळेस काय होतं की डायट इंटेक कमी होऊन जातो इंटेक ऑफ डायट जो आहे तो कमी झालेला आहे आणि एक्झरसाईज देखील कमी आहे आणि अशामुळे देखील आपल्याला बद्धकोष्ठतेसारखं प्रेग्नंट वुमनमध्ये लक्षण जास्त करून दिसून येतं आणि ॲबॉर्शन हे एक कंडिशन असे असते की आपण स्ट्रेनफुल डेफिकेशन केलं तर आपलं ॲबॉर्शन होईल का ही एक भीती जी आहे ती खास करून महिलांमध्ये असते आणि त्यामुळे देखील आपल्याला प्रेग्नन्सीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर बद्धकोष्ठता हा एक महत्त्वाचा विकार आहे आणि या ठिकाणी काळजीपूर्वक औषध जी आहे ती देखील उपयोगात आणावी लागतात हा एक महत्वाचा या वेळ डॉक्टर साहेब आपल्याला एक फोन आलेला आहे कोल्हापूरहून फोन आलेला आहे गणपती पाटील यांचा फोन आहे बघूया त्यांचा प्रश्न काय नमस्कार गणपती आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये आपला प्रश्न विचारा सर माझा बद्ध कष्ट माझं पोट साफ होत नाही मला दोन दिवसातून एक वेळ संडास कडक होते बरं बरं त्याच्यानंतर मला काय म्हणजे अस्वस्थ वाटतंय संतास झाला नाही की मला अस्वस्थ वाटतंय काय करावं वा काय नाही मी अशा गोळ्या डॉक्टरकडून घेतो पण मला त्या गोळ्यांचा मला काय असर पडत नाही बरं कधीपासून साधारण त्रास होतोय किंवा सर काही विचारायचं साधारण त्रास मला हा पंधरा दिवसापासून आहे अच्छा दिवस सर पंधरा दिवसापासून मी डॉक्टर पासी माझं कॉन्टॅक्ट आहे इथे बरोबर पण ते अशा गोळे वगैरे दिले तर तेवढ्या हे पण दुसऱ्या दिवसापासून परत ते आपल्या प्रश्नासाठी सर काय सांगणार गणपत पाटील यांचा हा प्रश्न जो आहे तो बहुतेक बद्धकोष्ठतेचा आहे कारण हाच प्रश्न सगळ्यां लोकांमध्ये नेहमी असतो की आपल्याला संडसला किंवा मलप्रवृत्तीला साफ होत नाही आणि काही औषधे वगैरे घेतली की त्या परिणाम स्वरूपात मलप्रवृत्ती ही आपल्याला साफ झालेली दिसून येते आणि बंद केली औषधं की लिए कि परत त्या ठिकाणी ते मलप्रवृत्ती जी आहे ती ग्रथील स्वरूपात दिसून येत असते तर ये, ये ये एक, वेग हे हे लक्षण जे आहे ते मुख्यतः आपण जर बघितलं तर हे मुख्यतः मलास्तंभाचं किंवा बद्धकष्ठतेचं लक्षण आहे एक यामध्ये वेगवेगळे फॅक्टर जे आहेत ते आपण बघितलं सुरुवातीला की हे फंक्शनल आहे यांनी स्वतःच याचा विचार करावा की आपल्या आहारामध्ये आपण काय खातो हो। आहे आहोत जेवणामध्ये काय काय घेतं आणि ज्या आपल्या मलप्रवृत्तीच्या वेळा कशा आहेत दोन गोष्टी बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत एकतर त्यांनी आहारामध्ये पालेभाज्यांचं सेवन फळभाज्या फळांचं सेवन किंवा कंदमुळे जे आहे त्यांचं जर सेवन केलं तर त्या ठिकाणी अन्न जे आहे ते आ, मल जो आहे ते जास्त प्रमाणात निर्माण हाय फायबर डाएट ज्याला म्हणतो आपण ते घेतलं तर मल जो आहे तो चांगल्या प्रमाणात निर्माण होईल आणि मल निर्माण झाला तर मलाची प्रवृत्ती जी आहे सेन्स जो आहे तो देखील त्या ठिकाणी निर्माण होतो मलप्रवृत्ती कमी निर्माण झाली तर ता त्या ठिकाणी थोडंसं दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी आपण बघितलं की तीन व आठवड्यातून तीन वेळेसच फक्त मल प्रवृत्ती जी आहे ती मला स्तंभामध्ये निर्माण होत असते तर यांनी स्वतःचं डाएट करेक्शन करावं किंवा फिजिकल एक्झरसाइज किंवा व्यायाम वगैरे काही करत असेल एक्झ त्या करत असेल तर ते चांगलीच गोष्ट आहे नसेल करत तर त्यांनी ते करावं आणि दुसरं त्यांना त्यांचं वय वगैरे आपण विचारलं नाही वयानुसार त्यांना काही व्याधी आहेत का त्याचाही विचार करावा लागेल काही व्याधी जर असतील खास करून डायबिटीस असेल किंवा बी पी असेल किंवा कुठले व्याधी घेत असतील तर त्यामुळे देखील त्या ठिकाणी ड्रग्ज काही चालू असेल तर त्यामुळे ते त्याम देखील ड्रग त्या ठिकाणी साईड इफेक्ट म्हणून बद्धकोष्ठता निर्माण करतात या सगळ्यांच्या गोष्टींचा त्यांनी विचार करायला हवा फारच छान डॉक्टर दुधमल आपल्याला छान मार्गदर्शन करतायत डॉक्टर साहेब बद्धकोष्ठचं ते साठी कुठल्या करा तपासण्या कराव्या तपासण्या केल्यावर आपल्याला काय आढळेल त्यात त्या दे ते देखील आम्हाला सांगा निश्चितच या ठिकाणी बद्धकोष्ठचा जर विचारात घेतली तर आपण लक्षण स्वरूपात त्याचा विचार करत असतो आणि त्याच्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन्स करायला जायला पाहिजे अशी संकल्पना म्हणजे असा विचारही माणसाच्या मनामध्ये सहसा येत नाही मी बघितलं की कॉन्स्टिपेशन ज्यांना आहे ते डॉक्टरकडे जातात काहीतरी औषधं घेतात जसं आपण आता बघितलं की आणि त्यानंतर ते तर रिकरन्स जो आहे किंवा रिसायकल ज्याला म्हणू शकतो आपण की ही घटना पुढे घडतच राहते म्हणजे त्याला तसं सॅटिस्फॅक्शन साथ कधी मिळत नाही आणि मग नंतर एक अशी वेळ येते की त्यावेळेस त्याला वाटतं की आपण वा डॉक्टरांकडे जाऊन कारण आपण बघितलं की ओ टी सी किंवा ओवर टू काउंटर मेडिकलमध्ये जाऊन संडास साफ होत नाही काहीतरी औषधे असे म्हणणारे भरपूर आपल्याला रुग्ण बघायला मिळतात खास करून डॉक्टरकडे जाऊन बद्धकोष्ठतासाठी विरेचन औषधं किंवा लॅक्झिटी औषधं घेणारे लोक कमी प्रमाणात आहेत त्यामुळं आपण जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठतेसारखं लक्षण जे निर्माण होईल त्यावरच त्याला इग्नोर करू नये त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये ते लक्षण जे आहे ते एखाद्या घातक व्याधीचं देखील असू शकतं याचाही विचार त्यांनी करावा आणि त्यामुळे बद्ध लक्षण मुख्यतः आपण बघितलं तर पन्नास वर्षाच्या नंतर समजा लक्षण सुरू झालेलं आहे तर निश्चितच ते काहीतरी व्याधीजनक का असू शकतं म्हणून त्याचा विचार करून किंवा अनेक अर्ली एजमध्ये देखील असू शकेल त्या सगळ्यांचा विचार करून आपण बद्धकोष्ठते जर स्वरूपात त्या ठिकाणी भेटसावत असेल समस्या तर निश्चितपणे त्याचे वेगवेगळे वेग 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 प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते सगळे इन्व्हेस्टिगेशन डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन करून घ्यावेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचं निदान प्रॉपर होईल आणि त्याच्यावरती योग्य चिकित्सा होईल त्यामध्ये आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की कोणकोणत्या स्वरूपाचे इन्व्हेस्टिगेशन जे आहे, के आहे, आहे, थे थे आहे। ते केली जातात एक तर रक्ताच्या तपासण्यामध्ये एक सी बी सी एस आर कॉमन आहे त्याशिवाय किडनी फंक्शन रक्ताचे काही विकार आहेत का ते बघणं आवश्यक डायबिटीस असेल तर ब्लड शुगर टेक्ट करायला पाहिजे कॅल्शियम लेवल वाढलेली असू शकते किंवा इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स असू शकते किंवा काहींना थायरॉईडचा त्रास असतो तर थायरॉईडची तपासणी करून घ्यायला पाहिजे याशिवाय रेडिओलॉजिकली एक्सरे वगैरे काढले जातात त्यामध्ये या प्लेन एक्स एक्सरे केला जातो की त्याच्या माध्यमातून किंवा बेरियम एनिमा जो आहे बेरियम जो आहे ते एनिमा देऊन देखील त्या ठिकाणी सी टी किंवा एम आर आय सारखे टेस्ट ज्या आहेत त्या केले जातात किंवा आजच्या काळामध्ये सिग्मायडोस्कोपी डायरेक्ट अंतर जे आहे ते आपल्याला कोलोनोस्कोपी करून किंवा सिग्माडोस्कोपी करून किंवा रेक्टोस्कोपी करून स्कोपी ज्या आहेत अशा नळ्या ज्या आहेत त्या पास करून त्या ठिकाणी केले जातात याशिवाय जे स्टूल निर्माण होणारं आहे तर स्टूलाचं परीक्षण ज्या मलाचं परीक्षण देखील करणं आवश्यक आहे त्यामध्ये काही मायक्रोब्स आहेत का त्याशिवाय ते मध्ये ऑकल्ट ब्लड आहे का काही ब्लिडिंग डिसऑर्डर्स असतील तर त्यामुळे ऑकल्ट ब्लड जे आहे ते देखील त्या ठिकाणी येऊ शकतं किंवा बायोप्सी देखील आपल्याला कलोनोस्कोपीज वगैरे केलीत आणि त्या ठिकाणी काही गा वृद्धी किंवा ज्याला ग कॅन्सर किंवा पॉलिफ काही असतील तर त्याची बायोप्सी देखील करून त्याची तपासणी केली जाते ह्या इन जनरल तपासण्या झाल्या स्पेसिफिक कोलोन जेव्हा कॉन्स्टिपेशन निर्माण होतं आणि ते रुलआउटच होत नाही त्याचं मध्ये ब काही क कारणं समजतच नाही तर त्यावेळेस अशा वेळेस आपल्याला बद्धकोषसाठी स्पेसिफिक किंवा स्पेशल इन्व्हेस्टिगेशन्स देखील सांगितलेले आहेत त्यामध्ये कोलन ट्रान्झिट टेस्ट आहे अनोरे अनोरेक्टल मॅनोग आहे बलोन एक्सप्लोजन टेस्ट आहे आणि एम आर आय टेफोग्राफी आहे तर अशासारखे जे आहेत टेस्ट आहेत या एक दोन तीन स्लाइड एक आपण एक पंधरा सेकंदात बघूयात तर पहिले जी आहे ती कोलन ट्रान्झिस टेस्ट यामध्ये काही कॅप्सूल जे आहेत ते खायला दिले जातात जे जा ज्याच्यामध्ये रेडिओपेक ड्रग असतात आणि ते दिल्यानंतर ते चार पाच दिवसानंतर त्याचा एक्सरे केला जातो आणि हे जे आहे ते रेडिओपेक ड्रग त्या ठिकाणी कोलनमध्ये जर दिसून आले तर त्या ठिकाणी आपल्या कोलनची मो मोटॅलिटी जी आहे ती मोट, कमी बाध्य आहे तर ते असं निदान केलं जातं दुसरी स्लाइड जर बघितली आपण तर या ठिकाणी मॅनोमेट्रिक कोलोनमध्ये आपल्या अन अॅनसमधून एक बलून जो आहे तो म्हणजे स्पिग्मो मॅनो मीटरसारखा सारखा या ठिकाणी असतो तो पास केला जातो तो इन्फ्लेट करून त्या ठिकाणी त्याचं प्रेशर किती आहे आपल्या रेक्टमचं ते या ठिकाणी मोजलं जातं त्याशिवाय दुसरं जे आहे ते एक बलून पास केला जातो या ठिकाणी तो ब्ल बलून त्याला तिथे सोडला जातो रेक्टममध्ये आणि त्याला पास करायला सांगतात तो विदिन सिक्स्टी सेकंडमध्ये तो पास करण्यास तर यामध्ये त्या मसल जे आहे रेक्टस मसल त्यांचे कशी प्रवृत्ती आहे ती त्या ठिकाणी दिसते आणि एम आर आय टेस्ट ज्या आहेत त्या देखील केल्या जातात यामध्ये प्रत्यक्ष काही आजार जे आहेत रेक्टम किंवा कोलॉन किंवा अँडसमध्ये आहेत का ते देखील बघितले जातात फारच छान डॉक्टर साहेबांनी आपल्याला छान तपासण्याविषयी माहिती दिली तर डॉक्टर साहेब सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न सगळेच प्रेक्षक त्याच्यासाठी थांबले आहेत की बद्धकोष्ठतेसाठी काय उपचार आहेत दोन तीन प्रश्न जोडून विचारतो जेणेकरून तुम्हाला सलग उत्तर देता येईल की आहारातून विहारातून आणि औषधीय उपचार आम्हाला सांगा बद्धकोष्ठतेचे हां बद्धकोष्ठतेवर उपचार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात केले जातात म्हणजे आपण सुरुवातीलाच बघितलं की रुग्ण स्वतःहूनही उपचार करत असतो पण शक्यतो रुग्णाने स्वतःहून उपचार करू नये कारण या व्याधीचे परिणाम जे आहेत ते घातक स्वरूपात शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात खास करून फिकल इम्पॅक्शन ज्याला गोदगत अवरोध म्हणतो आणि अशा अवस्थे त्याची क्रिटिकल सं कंडिशन निर्माण होऊ शकते गोदातून तो मल बाहेरच पडत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला ता हॉस्पिटलायझेशनची देखील ॲक्युटॅबडमेन निर्माण झाल्यामुळे हॉस्पिटलायझेशनची देखील आवश्यकता पडू शकते म्हणून जेव्हा किंवा उपचार करायचे ते तज्ज्ञ डॉक्टरच्या माध्यमातूनच करणं आवश्यक आहे साधारणतः या ठिकाणी आपण जर बघितलं तर उपद्रव स्वरूपात काही व्याधी आहे ते आपण इग्नोर करणं आवश्यक म्हणजे इग्नोर करू नयेत की हे सारखे व्याधी जे आहेत ते आपल्याला खास करून कॉन्स्टिप्युशनमुळे निर्माण झालेले दिसतात त्यामध्ये फिशरी नॅनो आपल्या जे अॅनस आहे त्या ठिकाणी अल्सर निर्माण होतं एक रेश जी आहे एक चीर जी आहे ती पडत असते हे एक कॉमन आपल्याला व्याधी जो आहे ज्याला फिशरी नॅनो म्हटलेला आहे किंवा परिकर्तिका आयुर्वेदामध्ये आणलेला आहे त्याशिवाय इन्फ्लमेटरी कंडिशनमुळे हिमोराइड्स किंवा सारखे विकार जे आहेत ते, ते देखील कॉन्स्टिपेशनमुळे निर्माण होतात त्याशिवाय स्ट्रेनफुल डेफिकेशन जे आहे त्यामुळं पाइल्स वगैरे झाले तर त्यामुळे रेक्टल ब्लिडिंग जी आहे किंवा पॉलिफ वगैरे असेल तर त्यामुळे रेक्टल ब्लिडिंग जी आहे ती निर्माण झालेली दिसते आणि मी सुरुवातीला सांगितलेलं फिकल इम्पेक्शन ज्याच्यामुळे आपल्याला औषधं जी आहेत ती घेणं आवश्यक आहे तर आपण नेहमी बघत असतो की बद्धकोष्ठतेसाठी डॉक्टरांकडे जायला पाहिजे किंवा नाही जायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने उपचार घ्यायला पाहिजे याचे काही क्रायटेरिया आहेत याचे काही सिद्धांत आहेत की ज्या सिद्धांताच्या माध्यमातून आपण निश्चितपणे डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा नाही आहे हे एक महत्त्वाचं आहे या माध्यमातून आपल्याला जनजागृती जी आहे ती लो लोकांमध्ये करता येईल की बद्धकोष्ठतेचं जर लक्षण असेल तर तुम्ही हे काही क पॉईंट्स आहेत ही जर स्लाईड बघितली तर लक्षात येईल तुम्हाला की यामध्ये आपण ठरवू शकतो की आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे उपचार घ्यायचं का नाही घ्यायचा यामध्ये आहारातील बदल जे आहेत केलेले आहेत कॉन्स्टिपेशन आहे आपण हाय फायबर डायट घेत आहे किंवा डाय जसं लॅक्झिटिव्ह घेत आहे त्यामुळे देखील आपल्याला ही लक्षणं निर्माण प्रतिसाद देत नाही ते कमी होत नाहीत अशी अवस्था आहे किंवा फिवर आलेला आहे किंवा रक्तातून स्टूल रक्त रक्त आपल्या मला वाटे पडत आहे अशक्तपणा वाटतो आहे वजन कमी झालेलं आहे किंवा ॲक्युटॅबडमिन तीव्र आपलं उदरशील निर्माण झालं आहे खूप मोठ्या प्रमाणात उलट्या होत आहेत किंवा गॅस जे आहे ते पास करत नाही म्हणजे त्या ठिकाणी ऑबस्ट्रक्शन आहे गॅस पास करू शकत नाही किंवा पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असेल आणि काही लोकांमध्ये क कौटुंबिक इतिहास खास करून अंतराचा कॅन्सर जर असेल तर अशा लोकांना कॉन्स्टिपेशन जर निर्माण झाला असेल तर त्यांनी निश्चित डॉक्टरांकडे जावं आणि उपचार घ्यावे थोडस विषयाला वळवतो आपल्याकडे वेळ पाच मिनिटं आहे तर आम्हाला आहार विहार औषध आणि योग आणि पंचकर्म याचे उपचार आयुर्वेदाविषयीच नक्कीच नक्कीच थोडक्यात आपण उपचारांबद्दलही बघू मी उपचार जे आहेत ते आपल्या हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे जीवनशैलीजन्य विकार असल्यामुळे या ठिकाणी हाय फायबर डाएट घेणं आवश्यक आहे हायड्रेशन करणं आवश्यक आहे आणि हॅबिट्स आपल्या बदलणे आवश्यक आहे हे तीन एच जे आहेत मस्ट हॅव मी सांगितले मस्ट हॅव जे आहे ते हाय फायबर डायट हायड्रेशन आणि हॅबिट्स ह्या बदलणे आवश्यक आहे तर वेगवेगळ्या बघूत आपण की आहारांमध्ये आपल्यामध्ये विशेषतः पालेभाज्यांचं नित्य सेवन करणे आवश्यक आहे तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या मार्केटमध्ये पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या आपल्याला मार्केटमध्ये दिसतात त्या सर्व पालेभाज्या आपण आहारामध्ये नित्य सेवन करणं आवश्यक आहे त्याशिवाय कंद भाज्या ज्या आहेत बीट गाजर रताळे मुळा सुरण सुरण हे एक चांगलं आहे की याचं सेवन करणे आवश्यक आहे किंवा कडधान्य जे आहेत मूग मटकी हरभरा वाटाणा यासारखे जे आहेत ते देखील घेऊ शकतो किंवा फलाहारांचा जास्तीत जास्त फलाहार जो आहे तर फळांचं सेवन जास्तीत जास्त करावे आहाराचा घटक म्हणून फळांचा विचार करावा आपण फळं जी आहे ते ऑकेजनल खात असतो तसं न करता आहारामध्ये हो नित्य आहारामध्ये हो आपलं एखादं फळ त्या ठिकाणी निश्चित खावं केळी आहे संत्रा आहे किवी आहे नाशपती आहे सफरचंद आहे पपई आहे यासारखे वेगवेगळे फळं जी आहेत ती आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो की त्या माध्यमातून आपल्याला हाय फायबर डाएट आणि काही प्रमाणात या फळांमध्ये रेचक स्वभाव आपल्याला दिसतो यामध्ये ते लॅक्झिटिव्ह इफेक्ट ह्या फळांच्या रसांमध्ये असतो किंवा फायबर असतात त्यामुळे फळं जी आहे ती आपल्या आहारामध्ये नित्य सेवन करणे आवश्यक आहे त्याशिवाय आपण व्यायाम देखील करणे आवश्यक आहे नित्य व्यायाम जर आपण केला एक्झरसाइज जर केली तर रेक्टस मसल जे आहेत अब्डमल मसल जे आहेत त्यामध्ये त्यां आपल्याला बल निर्माण होऊ शकतं खास करून ब्रिक्स वॉकिंग आपण मॉर्निंग वॉक करायला जात असतो वॉक करताना आपण गप्पा मारत जात असतो तर गप्पा मारत वॉकिंग न करता जोरजोऱ्याने धावणे किंवा जोरजोऱ्याने चालणे जे आहे ब्रिक्स वॉकिंग करायला पाहिजे की ज्यामुळे रेक्टस मसल ज्या आहेत त्या त्यांना स्ट्रेंथन मिळते आणि ब्रिक्स वॉकिंग केली तर आपल्याला निश्चितच मल विबंध जो आहे तो दूर करता येऊ शकतो त्याशिवाय झोप निद्रा जी आहे ती अतिशय महत्त्वाची सम्यक निद्रा जर घेतली कुठल्याही सुख व्यक्तीचं लक्षण जर म्हणलं तर ते निद्रा आहे आणि वेळेवर निद्रा जर घेतली तर त्या ठिकाणी किंवा चिंता न करणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे आपण मध्यकोष्ठता दूर करू शकतो याशिवाय आपण मेडिसिनचा विचार केला मी आता अलोपॅथिक मेडिसिन या ठिकाणी सांगणार नाही परंतु आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती निश्चित जसे त्रिफळाचूर्ण आहे हरितकीय आहे गंधर्व हरितकीय आहे किंवा जयपाळ बीज आहे पण ते घेऊ नये सुखसारकवटी आहे सोनामुखी आहे एरण तेल आहे ह्यासारखे काही औषधं जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत ते आपण घेऊ शकतो त्याशिवाय व्या योग उपचार पद्धती जी आहे अतिशय महत्त्वाची योगा माध्यमातून आपण आरोग्य आपलं रिएस्टॅब्लिश करू शकतो किंवा चांगलं सुदृढ ठेवू शकतो म्हणून नित्य व्याया व्यायाम आणि योग जे आहे ते आपण करणे आवश्यक आहे आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिवस आपल्यासाठी जागतिक योग दिवस निर्माण करून दिला आहे आणि या, या योगाचं महत्त्व जगाला पटवून दिलेलं आहे त्यामुळे आपण योगावरती देखील आपण जे आहे ते नित्य योगासनं जी आहेत ती केली पाहिजेत यामध्ये बद्धकोष्ठता जर असेल तर, तर उत्पन्न उत्तान उत्तान, उत्तान पादासन आहे किंवा मलासन आहे सुप्त पादांगुष्ट आहे यासारखे एक स्लाईड जर दाखवलीत स्लाइड जी आहे त्यामध्ये चित्र दिलेली आहे तर या प्रकारचे आसन जे आहे ते नौकासन आहे यासारखे वेगवेगळे आसन जे आहे ते करून आपण यामध्ये हे होऊ शकतो फारच छान डॉक्टर साहेब तुम्ही आपल्या व्यस्त वेळात पत्र पत्रकातून वे वेळात वेळ काढून इथे आलात आणि आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमच्या आरोग्य संपदाच्या संपूर्ण संघातर्फे आणि आमच्या श्रोता मित्रांकडून जे आहे त्यांच्याकडून तुम्हाला धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो इथेच आपण जय जय रघुवीर समर्थ म्हणूया पुढील भागामध्ये एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर पिक्स इन आरोग्य संपदा फक्त आणि फक्त सह्याद्री प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी घरा घरा धन्यवाद नमस्कार नमस्कार